नमस्कार, मी दीपक दराडे, न्यूज इनमध्ये आपलं स्वागत. आमदार मेधा कुलकर्णी यांनी केलेलं वक्तव्य जर खरं असेल तर मी मराठा समाजाची जाहीरपणे माफी मागतो, असं खासदार संजय काकडे यांनी म्हटलं आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज खासदार संजय काकडे यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी खासदार काकडे यांच्याकडं मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भामध्ये जाब विचारला. यावेळी त्यांनी समस्त मराठा समाजाची जाहीरपणे माफी मागितली. असं कोणी म्हटलं असेल तर मी त्यांच्या वतीने, भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी माफी मागतो, कारण असं बोलायला नको होतं जर बोलले असेल तर. कारण आंदोलन करणारी लोकं त्यांच्या मार्गाने एकदम, आता आपण बघितलं आहे किती सरळ मार्गाने आले, याचा अर्थ ते जर सरळ मार्गाने आले असेल तर आपण त्यांना विनाकारण काही चिंतक होर असं बोलू नये. आणि जर बोलले असेल तर ती आमची चूक आहे. आम्ही समस्त भारतीय जनता पक्ष याच्यासाठी मी आपला सर्वांची माफी. दुसरी गोष्ट, तुम्ही असं म्हणाला की आरक्षणाला पाठिंबा आहे परंतु तोडफोड जाळपोळीला पाठिंबा नाही. माझा जर पोलिसांचा दावा आहे की तोडफोड जाळपोळ करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल, मी असं म्हटलं आता की आंदोलनाला माझा पाठिंबा आहे, आरक्षणासाठी आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. कुठल्या आंदोलनात जसे शांत मोर्चे झाले, जसे आत्ता माझे इथं सगळे मराठा बसलेत, त्या आंदोलनात, त्या पद्धतीच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. परंतु जे चाकणला झालं, जे चाकणला झालं त्या आंदोलनाला माझा पाठिंबा नाही आहे. चाकणला ज्या घटना घडल्या त्यामध्ये काही समाजकंटक घुसले होते, त्याच्यामध्ये जर असतील तर आम्ही त्यांच्या सोडून सर्व मराठ्यांचे सगळे जे केलेले त्यांच्यावर आरोप आहेत ते सगळे, त्यांच्यावर केलेलं कंप्लेंट सगळ्या मागं घेऊ. आणि वस्तुस्थिती असणारे जे काही पोलिसांवर, जर पोलिसांवर लाठीचार्ज होत असेल, दगडफेक होत असेल पोलिसांवर उठी, तर त्या आंदोलकांना आम्ही सोडणार नाही. बाकी जेवढे मराठे आहेत जे खरोखर आंदोलन करते त्यांना आम्ही सर्व याच्यात न मुक्त करू, त्यांना कुठलेही आरोप होऊन देणार नाही, कुठलीही शिक्षा किंवा कुठलेही त्यांच्या गुन्हे दाखल होणार नाही. मराठा आरक्षणासाठीच्या लढाईत आपण शेवटपर्यंत बरोबर राहू असा शब्द देतानाच हे आंदोलन शांतता व अहिंसेच्या माध्यमातून करावं, कुणीही आत्महत्येसारखे मार्ग पत्करू नयेत असे भावनिक आवाहनही खासदार संजय काकडे यांनी यावेळी केले. आजच नाही, गेले 20 वर्षापासून मी संपूर्ण मराठा समाज असेल, बौद्ध समाज असेल, मुस्लिम समाज असेल, मी सगळ्या समाजाच्या पाठीमागे पहिल्यापासून राहिलेलो आहे. त्यामुळे असं कोणी गैरसमज करू नये की मी भाजपचा आहे पण माझा पाठिंबा नाही आहे. मी भाजपचा जरी असेल तरीही मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा आहे. दुसरी गोष्ट, माझा या आंदोलनाला पण पाठिंबा आहे तुमच्या, ज्या पद्धतीने तुम्ही आज केलेला आहे. माझा पाठिंबा फक्त नाही आहे की जी दंगल होते, जी जाळपोळ होते, जे लोक आत्महत्या करतात त्या गोष्टीला माझा बिलकुल पाठिंबा नाही आहे. कारण आत्महत्या करणं हे याच्यावरचा उपाय नाही आहे. बस जाळणे हे याच्यावरचा उपाय नाही आहे. बस आपल्याला एखाद्या लहान मुलाला जशी आई कडून घेऊन फिरते, तशी बस आपल्याला गाडीत घेऊन आपल्या इथपर्यंत पोहोचते, जिथं आपलं काम असतं तिथपर्यंत पोहोचवते, आपलं लक्ष असते तिथपर्यंत पोहोचवते. तिथं जाळणं किंवा जाळपोळ करणं म्हणजे आपण स्वतःच नुकसान करून घेणं आहे. आपण 2 लाख 4 लाख 8 लाखचे मोर्चे, जे 57 मोर्चे झाले आत्तापर्यंत, ह्या 58 मोर्चे, ह्या मोर्चाला ह्या गोष्टीमुळे पाठिंबा लागतोय. माझं म्हणणं नाही की आपण आरक्षण मिळवलं नाही पाहिजे, मिळालंच पाहिजे, आपले हक्काचं आहे ते आणि आपण ते मिळूच काही करू. माझं सकाळी मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, मुख्यमंत्री अनुकूल आहेत या गोष्टीला, पण त्याची प्रोसिजर आहे हे आत्ता इथं आपल्या कॅबिनेटमध्ये किंवा अधिवेशनामध्ये ठराव होईल, तो ठराव मुख्य केंद्राकडे जाईल, केंद्राकडनं त्या ठरावाची अंमलबजावणी होईल. दरम्यान पुणे लोकसभेचे खासदार अनिल शिरोळे यांच्या घरासमोरही आज ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी निवेदनाचा स्वीकार करीत सरकार यासंबंधी गंभीर असून लवकरच तोडगा निघेल असे सांगितले. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि मी स्वतः आम्ही अत्यंत गंभीर आहोत. आतापर्यंत हे रिझर्वेशन काही कुठल्याही सरकारने दिलेलं नाही. आम्ही त्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये जे काही त्रुटी होत्या, कारण काही त्रुटी राहिल्यामुळं मागच्या सरकारने काही प्रयत्न केले होते पण त्यात काही त्रुटी राहिल्यामुळं कोर्टाकडनं ते त्याला स्टे मिळाला. तर घाई गडबड न करता हे आरक्षण आपल्याला कसं देता येईल असा गंभीरपणे विचार सुरू आहे. त्याच्यामध्ये आपण भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश शाखेने ठराव केलेला आहे, मराठा आरक्षण दिले पाहिजे. त्यानंतर आता जो मागासवर्गीय आयोग जो आहे त्याचा एकदा अहवाल आल्यानंतर विधिमंडळामध्ये मराठा रिझर्वेशनचा ठराव केला जातो. राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती आज पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी त्यांनाही मराठा आरक्षणाच्या मागण्यांचे निवेदन दिले. या प्रसंगी मला एवढंच सांगायचं आहे की मुख्यमंत्री काय म्हणतात आम्ही वाट बघायला लागले. मुख्यमंत्र्यांनी दुजोरा दिलेले
पण अजून त्यांनी आमंत्रण दिलेलं नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी आमंत्रण ज्यावेळी देतील निश्चितपणाने संभाजीराजे असतील की उदयनराजे असतील आम्ही सगळे मिळून मराठा समाजाला घेऊन जाऊ. आम्ही मागं थांबू पण मराठा समाजाने आपली भूमिका त्यांच्यासमोर मांडतील. आम्ही नुसतं घेऊन जाण्याची किंवा समन्वयकची जबाबदारी ही आमची असणार आहे, नेतृत्वाची ही नसणार आहे. मुख्यमंत्री काय म्हणतात त्याच्यावर आपण वाट बघू. अजूनही मुख्यमंत्र्यांनी आमंत्रण आम्हाला दिलेलं नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी दुजोरा दिलेला आहे नुसता की संभाजीराजे आणि उदयनराजेंनी जर पुढं आले तर मी भेटण्यासाठी माझी तयारी आहे. पण त्यांनी आमंत्रण दिल्यानंतर ह्या गोष्टी सुरू होतील.